राज्यमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बुधवार रोजी सोयगाव येथे ग्रामीण रुग्णालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं फळे वाटप करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोयगाव येथे 1 जानेवारी रोजी विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रथम या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये फळे वाटप करण्यात आली, तसेच नॅशनल मराठी विद्यालयामध्ये आंतरशालेय विविध स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं. यावेळी प्रभाकर काळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख दिलीप मचे, कृष्णा राऊत, रमेश गव्हांडे, डॉक्टर रघुनाथ फुसे, दत्तू इंगळे, दिलीप देसाई, सांडू तडवी, संतोष बोडखे, योगेश पाटील, द्रौपदाबाई सोनवणे, चांदबी पठाण, शरीफ शहा, शेख मुनाप, शेख रऊफ, राजू गव्हाड, शेख बबलू, विनोद तेली, अयुब पठाण, राजेंद्र गव्हाड, गणेश कापरे, संजय मिसाळ आदींसह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी दिलीप देसाईसह पूनम परदेसी, सोयगाव.